महाराष्ट्रात ओबीसी समाजावर अन्याय केल्याने शिवसेनेचे सरकार शेवटचा घटका मोजत असून लवकरच भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलेले दिसेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार संगमलालजी गुप्ता यांनी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख व युवक संपर्क प्रमुख यांची राज्यस्तरीय बैठकीत केली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महिला संपर्क प्रमुख व युवक संपर्क प्रमुख यांची राज्यस्तरीय बैठक बुधवारी घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार हंसराज भैया आहिर, प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आयत्या पीठावर रांगोळ्या काढण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी कामगार पक्ष करीत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी विकास कामाच्या भूमिपूजनावेळी केली. प्रभाग क्रमांक 9 सेक्टर 5 आसूडगाव येथील गार्डनचे सुशोभीकरण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चंद्रकला शेळके यांनी पाठपुरावा केला असून या कामासाठी 55 लाख रुपयांचा निधी वापरण्यात येणार आहे. या कामाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन झाले. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, प्रवीण पाटील, नगरसेविका चंद्रकला शेळके, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खांदा कॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, भाजप नेते शशिकांत शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेलमधील वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला रहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्याचा तसेच पटेल मोहल्ला परिसरातील जुन्या भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकणे व त्या अनुषंगाने येणारे इतर कामे करण्याच्या विषयांस स्थायी समिती समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, जगदीश गायकवाड, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, निलेश बाविस्कर, नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार संबंधित ठिकाणी बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी केली. तहसीलदार 5 जुलै रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. त्यानंतर 12 ते 19 जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल. 16 आणि 17 जुलै रोजी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. तर 20 जुलै रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 20 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल तर मतदान 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत होईल व मतमोजणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. पोलादपूर तालुक्यात गेल्या 10 दिवसापासून पाऊस 1-2 दिवसाआड हजेरी लावत आहे. ऊन पावसाच्या या खेळात भारताच्या रोपांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने काही भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नांगरताना जमिनीत ओलावा असायला पाहिजे म्हणून रस्त्यालगतच्या पावसाच्या पाण्याचे लोट PVC पाईपचे तुकडे गोळा करून शेतात वाळविण्याचा जुगाड काही शेतकऱ्यांनी केलेला दिसून येत आहे. रात्री पाऊस पडला तर सकाळी शेतात उतरायचे आणि दुपारी पाऊस पडला तर लगेचच नांगर हाती धरण्याचा मनसुबा आखलेले शेतकरी मेहनतीला सज्ज झालेत. रायगड जिल्ह्यात शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून 5 ते 20 जुलै या कालावधीत मिशन 0 ड्रॉप आउट राबविले जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी दिली आहे. मिशन 0 ड्रॉप आउट योजनेअंतर्गत विविध स्तरांवर समित्या आणि समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिक्षण विभागासह महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, महिला आणि बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विभाग, गृह आणि आरोग्य विभागाचा या उपक्रमात सहभाग आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे निवृत्त होणार आहेत. आता त्यांच्या जागी फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फणसळकर यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांची उत्तम कामगिरी पाहता राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. कोरोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचवणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्तीपत्र देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं राज्यभर कौतुक झालं होतं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतातच आलं होतं. त्यामध्येच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिद्ध करा असे निर्देश काढले. त्याविरोधात महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राजीनाम्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची फटाके वाजवून आणि पेढे वाटून जल्लोष केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा हेका कायम ठेवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समिती व भूमिपुत्रांच्या लढाईमुळे अखेर माघार घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिबा पाटील यांच्या नावाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे भूमिपुत्र आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे अशी प्रतिक्रिया बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली. तसेच यावेळी पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. पनवेल शहरातील आगरी समाज सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार सुभाष भोईर, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. घरातून निघून गेलेल्या 1 ते 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 4 तासांच्या आत शोध घेऊन माणगाव पोलिसांनी तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. विठ्ठलवाडी येथे राहणाऱ्या मंगला संदीप वाघमारे यांनी त्यांची मुलगी तेजश्री संदीप वाघमारे ही सोमवारी घरात कोणालाही काही न सांगता कोठेतरी निघून गेली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. सहाय्यक फौजदार कुवेसकर आणि त्यांच्या पोलीस सहकार्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तेजश्री ही तिच्या परिचयातील अर्जुन याच्यासोबत आंबेत कोकारे गावी असल्याची माहिती मिळाली व तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले आणि अवघ्या 4 तासांच्या आत तेजश्रीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे सोपविले. महाडभोर मार्गावरील वरंद घाटामध्ये वाघजाई मंदिराजवळील बुधवारी सकाळी दरड कोसळ्याची घटना घडली आहे. वरंद घाट पावसाळ्यामध्ये सातत्याने धोकादायक ठरत आहे. या घाटात वारंवार दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा घाट बंदही ठेवण्यात येतो. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये या घाटात 30 हून अधिक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. गेल्या 2 दिवसापासून महाडमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे वरंद घाटातील वाघजाई मंदिराजवळ डोंगरांचा काही भाग खाली आल्याने मंदिराजवळ खाद्यपदार्थ विकणारे अरुण पवार हे जखमी झाले आहेत. या घाटामध्ये महामार्ग विभागाकडून तैनात ठेवण्यात आलेल्या JCB द्वारे ही दरड त्वरित हटवण्यात आली. त्यामुळे अरुण पवार यातून बचावले. त्यांना महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दरड रस्त्याच्या एका बाजूला कोसळल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता अमोल महाडकर यांनी सांगितले. रोहा नगर परिषद हद्दीतील सागर डेअरी ते एक्सेल कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दुराव्यवस्था झाली आहे. हा रस्ता भुवनेश्वरकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता होणे अपेक्षित होते, मात्र या रस्त्याचे काम झाले नाही. खड्डेही भरले गेले नाहीत. पाऊस सुरू झाल्याने हे मोठे खड्डे झाले असून या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळतात. त्याच प्रवासी व वाहन चालकांना त्रास होत असून रोहा नगर परिषदेने किमान खड्डे तरी भरावेत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
क्षात्रेक्य समाजाच्या वतीने आवास येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चौल पाचकळशी समाज अध्यक्ष सुरेश घरत यांनी केले आहे. आवास येथे 6 ते 9 जानेवारी 2023 मध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी चौल येथील पाठारे क्षत्रिय समाज सभागृहात पंचक्रोशीतील शेतकरी व बागायतदारांची बैठक घेण्यात आली. आवास येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात विविध प्रकारच्या शेतीमालाचे प्रदर्शन व विक्री, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, चर्चासत्र, परिसंवादाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच अन्न उत्पादने विक्रीची संधी मिळणार आहे. या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने कबड्डी, कुस्ती, शरीर सौष्ठव आणि बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती क्षत्रैक्य समाजाचे सचिव प्रदीप नाईक यांनी दिली आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात नवीन लोहमार्ग टाकण्यात येत आहे. त्यासाठी भिसेगाव गुणगे भागात जाणारा रेल्वे पादचारी पूल निकामी करण्यात येणार आहे. कर्जत स्थानकात ये जा करणाऱ्या गाड्यांची संख्या सातत्याने वाढत असून त्यात पनवेल कर्जत मार्गावरून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात फलाट 3 बाजूला नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी जागा निर्माण करण्यात येत आहे. हे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामाआड येणारा व भिसेगाव गुंडगे भागात जाणाऱ्या जुन्या पादचारी पुलाचा भाग तोडावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कर्जत स्थानकात पुणे बाजूकडे असलेल्या पादचारी पुलाला आणखी एक जोड पूल उभारला आहे. त्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून हा पूल थेट कर्जत स्थानकाच्या बाहेर उतरणार आहे. पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता किशोर चौतमोल यांच्या हस्ते नुकतेच अनुकंप आणि वारसा हक्काने नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पनवेल नगर परिषदेचे पनवेल महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर आजपर्यंत अनुकंप तत्वावर 23 आणि वारसा हक्काने 40 सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार आस्थापना विभागाचे उपायुक्त विठ्ठल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापना विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आजपर्यंतची ही सर्व प्रलंबित अनुकंपा तत्वावर आणि वारसा हक्काने नियुक्ती करण्याची प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, प्रभाग समिती डच्या सभापती दुशाली वाघमारे, नगरसेवक संतोष भोईर उपस्थित होते.